आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. झारखंडमधील इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निवडीसाठी घटक पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज रांची इथं होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार या बैठकीला हजर राहतील. इंडिया आघाडीच्या विधानसभा पक्षनेतेपदी हेमंत सोरेन यांची निवड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यानंतर सोरेन झारखंडमध्ये सरकार स्थापनेचा दावा करतील. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. 81 पैकी 34 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला आहे. भाजपाला 21, काँग्रेसला 16 तर राष्ट्रीय जनता दलाला 4 जागांवर विजय मिळाला आहे. मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला 2 जागांवर जनतेनं कौल दिला आहे. लोकसभेच्या नांदेड आणि वायनाड या 2 जागांसाठींच्या पोटनिवडणुकीचे निकालही काल स्पष्ट झालेत. त्यात नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांनी तर वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांनी विजय मिळवला. नेपाळच्या 5 दिवसांच्या यशस्वी अधिकृत भेटीनंतर भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज भारतात परतले. या भेटीविषयक सर्व निर्धारित उद्दिष्ट पार करत दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत संरक्षण सहकार्य, सांस्कृतिक संबंध आणि परस्परांविषयी आदर अधिक दृढ केला. दोन्ही प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि भागीदारी वाढवण्यासाठी भारतीय आणि नेपाळी सैन्यांची सामायिक वचनबद्धता या भेटीनं अधोरेखित झाली. आपल्या भेटीत नेपाळच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाशी व्यापक प्रमाणावर चर्चा केल्याचं लष्कर प्रमुखांनी सांगितलं. राज्य विधानसभा निवडणूक निकालानंतर काल हिंगोलीत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला झालेल्या या घटनेत 5 जण जखमी झालेत. या गोळीबारात संतोष बांगर याच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे. त्याला हैदराबाद इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचं शिक्षण घेणाऱ्यांसाठी विधी विधान सेवावृत्ती अर्थात इंटर्नशिप हा उपक्रम राबविण्यात येत असून 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्यातील विधी महाविद्यालय विद्यापीठातील पदवी पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. याकरता इंटर्नशिप .aicteindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. संघमित्रा सेवा प्रतिष्ठानाद्वारे उद्या दुपारी 4 वाजता देवी अहिल्या मंदिर धंतोली इथं आहार क्रांती, उत्तम आहार उत्तम विचार या विषयावर संवाद सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट्स फोरमचे आंतरराष्ट्रीय संयोजक येल्लोजीराव मिरजकर हे या संवादाला सत्राला संबोधित करणार असून ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक डॉ आनंद टेंभुर्णीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भारतीय हवामान खात्यानं तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवसात पुदुचेरी, कराईकराल, केरळ, माहे, आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या आठवड्यात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पहाटेच्या वेळी दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो अर्थात CMOTचे निकाल जाहीर करण्यात आले. टीम ग्रीनच्या गुल्लू या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला, ज्यानं टीमला 5 लाख रुपयांचं रोख पारितोषिक मिळालं. याच चित्रपटातील पुष्पेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. लव फिक्स सबस्क्रिप्शन या चित्रपटातील विशाखा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आकाशवाणीशी बोलताना पुष्पेंद्र यांनी CMOTचे वर्णन खरोखरच एक उत्तम अनुभव असं केलं. तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट वेळेत पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल त्यांनी इफ्फीचे आभार मानलेत. स्पर्धेसाठी निवडलेल्या 100 तरुण सहभागींना प्रत्येकी 20 सदस्यांच्या अशा 5 संघांमध्ये विभागण्यात आलं. त्यांना 48 तासांच्या कालावधीत लघुपट तयार करण्याचं काम देण्यात आलं होतं. या CMOT कार्यक्रमाचा मुख्य उद्देश चित्रपट निर्मितीतील भारतातील सर्वात तेजस्वी तरुण प्रतिभांचा शोध घेणं आणि त्यांचं संगोपन करणं हा आहे. या सहभागींना दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांनी आयोजित केलेल्या मास्टर क्लासेसमध्ये विशेष प्रवेश देखील प्रदान करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर क्रिकेट कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात यशस्वी जायस्वालचा 150 खेळीमुळे दुसऱ्या डावात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. सामन्याच्या आजच्या 3रऱ्या दिवशी काल 90 धावांवर नाबाद असलेल्या यशस्वी जायस्वालनं शतक पूर्ण करत 161 धावांची खेळी केली, तर KL राहुल 77 धावा करून बाद झाला. आज दिवसअखेर भारतानं 6 बाद 487 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 534 धावांचं लक्ष दिलं आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला होता, त्यामुळे त्याला जिंकायला 522 धावांची गरज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.